नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मधील मराठी विषयातील वडेश बहरला हा पाठ अभ्यासणार आहोत। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तिथे एक झाड होते आणि झाडाचे नाव होते वडेश। वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता। आजूबाजूला खूप खूप पसरला होता। फांदी फांदीवर पानेच पाने होती। पाने हिरवीगार होती। झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे। किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे। वडेशला पाखरांची भाषा समजायची। तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा। चिंचपूर नावाच्या गावामध्ये ओढ्याजवळ एक वडाचे झाड होते। त्याचे नाव होते वडेश। हा वडेश म्हणजेच वडाचं झाड खूप खूप वाढलेलं असतं, उंच झालेलं असतं। जणू काही तो आभाळालाच टेकलेला असतो। खूप सारी पानं, हिरवीगार पानं या झाडाला असतात आणि प्रत्येक फांदीवरती भरपूर पाने असतात। या झाडाच्या खाली खूपच थंडगार सावली पडत असते, त्यामध्ये बसलं तर खूप आनंद मिळे। या झाडावर सर्व प्रकारचे पक्षी यायचे, किलबिल किलबिल करत एकमेकांशी बोलायचे, गोड गोड गाणी गायचे। या पाखरांची म्हणजेच पक्ष्यांची भाषा या वडेशला, वडाच्या झाडाला समजत असायची। तो सुद्धा हे पक्षी बोलू लागले की पानांची सळसळ करायचा आणि फडफड करून म्हणजेच मोठ्याने पाने हलवून तो यांना रागवायचा सुद्धा। पाखरांना पिले होती। चिमणीचे पिल्लू होते चिनू, कावळीनीचे पिल्लू होते कानू, पोपटाचे पिल्लू होते पिनू। पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत। दुपारी वडेशचे झोप मोडायची, तो वैतागून जायचा, पिल्लांवर रागवायचा, पिल्लांना सांगायचा। याच झाडावरती असणाऱ्या पक्ष्यांना पिले असतात। चिमणीचे होते चिनू, कावळीनीचे कानू, पोपटाचे पिनू। ही सर्वजण दिवसभर खूप दंगा करत असायचे, खूप खेळायचे, पारंबी पकडून इकडून तिकडे झोके घेत असायचे आणि यांचा हा दंगा ऐकल्यामुळे वडेशला दुपारची झोप यायची नाही। झोप आली तरी ती यांच्या दंग्यामुळे मोडून जायची। तो वैतागून जायचा, या पिलांवरती खूप रागवायचा, तो पिलांना सांगायचा। उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट। तुम्ही इथून उडून जा, खूप उंच उंच उडा आणि इथून खूप दूरवरती निघून जा। तुम्ही खूप कटकट करता, खूप दंगा करता, त्यामुळे तुम्ही इथे थांबू नका, निघून जा, असं तो या पिलांना सांगायचा। पिल्लांना वडेशचा राग यायचा। ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला। अचानक पाखरे दूर निघून गेली। पिलांना हा वड किंवा वडाचे झाड खूप खूप रागवायचे, त्यामुळे पिले नेहमी आपल्या आईबाबांना सांगायची। त्यांना या वडाचा खूप राग येत असे। आईबाबांनाही नेहमी नेहमी या पिलांचे बोलणे ऐकून राग आला आणि अचानक एक दिवस सर्वच पाखरे या वडाच्या झाडावरून दूर निघून गेली। इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही, आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले। ही सर्व पाखरे पक्षी या झाडावरून निघून गेल्यामुळे आता वडेशला बोलण्यासाठी कुणी शिल्लक राहत नाही, त्यामुळे त्याला एकटे एकटे वाटू लागतं। त्याला काय करावं हे सुद्धा कळत नाही। हिवाळा संपला, ऊन तापू लागले, फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले। ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले, कोवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली, फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले। ते हळूहळू लालसर झाले, मग फळे लालचटूक झाली। जाता येता पाखरांना फळे दिसू लागली। ऋतू बदलल्यानंतर या वडाच्या फांदीवरती
छोटे छोटे अंकुर दिसू लागलेले असतात, ते मोठेही होतात, ते पोपटी होतात, कोवळी पाने दिसू लागतात, ती पाने मोठी होऊन पुन्हा हिरवीगार होऊ लागतात, प्रत्येक फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागतात आणि ते हळूहळू लालसर होतात, त्या ठिपक्यांनाच मग फळे येतात, ती सुद्धा लालचुटूक होतात म्हणजेच खाण्यायोग्य होत असतात। जाता येता पाखरांना हे सर्व काही दिसत असतं, पण ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली, वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता। पाखरे जाता येता वडेशला शीळ घालून हाका मारत असतात, वडेशला सुद्धा आता पाखरांची ओढ लागलेली असते, म्हणजेच वडेशला सुद्धा वाटत असतं की पाखरांनी आपल्याकडे यावं, ही फळं खावीत, आपल्या फांद्यांवरती बसावं। त्याचा रुसवा म्हणजेच जो राग होता तो संपलेला असतो, कारण त्याला पाखरे निघून गेल्यानंतर जो एकटेपणा वाटत असतो तोच त्याला आता नकोसा झालेला असतो, त्यामुळे पाखरे यावीत असं त्याला वाटत असतं। तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा। तो पाखरांना बोलावू लागतो आणि तो म्हणत असतो की सर्वच जण या, लवकर या, पटकन या, लाल लाल फळे झालेली आहेत ती तुम्ही खाऊन जा। अशा पद्धतीने तो पाखरांना बोलावण्याचा प्रयत्न करत असतो। पाखरे बोलू लागली, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो। पाखरे सुद्धा वडाच्या झाडाकडे जाण्यासाठी आसुसलेले असतात, म्हणजे त्यांना सुद्धा वडाकडे जायचं असतं, त्यामुळे ज्यावेळी हा वड त्यांना बोलावतो त्यावेळेस ते वडेशकडे जायला तयार होतात आणि ते म्हणतात की आम्ही येतो, पटकन येतो, नाचत येतो, गाणी म्हणत येतो आणि हे लाल लाल फळे सुद्धा खातो। पाखरे वडेश जवळ आली, नवी घरटी बांधली, वडेश जवळ राहू लागली, वडेशला खूप आनंद झाला। मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला। ही सर्व पाखरे मग वडेश जवळ येतात, वडाच्या झाडावरती नवीन घरटी बांधतात आणि तिथेच राहू लागतात, त्यामुळे वडेशला खूप आनंद होतो। या लहान लहान पिलांना सुद्धा आता मोठे झालेले पाहून वडेशला खूप आनंद झालेला असतो। अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीमधील मराठी विषयातील वडेश बहरला हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।